सांगलीतल्या गॉडर कॉलनी येथे दादागिरी करून वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशानं तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी मेहबूब नशीसाब अत्तार बश पंचवीस यानं विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे रमजान सलीम मोमीन बर्ष बत्तीस आणि पांग्या अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अत्तार हा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडार गल्ली येथील नाक्याच्या चौकात थांबला होता त्यावेळी त्या ठिकाणी दोघे संशयित मोमीन आणि पांग्या हे दोघे आले दोघांनी अत्तार याच्यावर दादागिरी करून वचस्व निर्माण करण्याच्या उद्देशानं शिविगाळ करून लाताबुक्याने बेदम मारहाण केली दगडानं डोक्यात आणि कपाळावर मारून त्याला गंभीर जखमी केले घडलेल्या प्रकारानंतर अत्तार यानं विश्रामबाग पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला